कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। स्ट्रॉबेरी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते नाजूक लालचुटक फळ। स्ट्रॉबेरी हे एक बेरीवर्गीय फळ असून ते थंड प्रदेशात होतं। सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडवा यामुळं हे फळ प्रसिद्ध आहे। या फळाची शेती थंड हवेच्या प्रदेशात प्रामुख्यानं केली जाते। आपल्याकडे माथेरान, महाबळेश्वर इथंही मुख्यत्वे केली जाते। स्ट्रॉबेरी ही झुडूपवर्गीय वनस्पती असून आपण हे जे चित्र पाहत आहात हे महाबळेश्वर किंवा माथेरानचं चित्र नसून चक्क विदर्भातील नागपूर जिल्ह्यात असलेल्या हिंगणा तालुक्यातील झिलपी मोहगावचा आहे। हा प्रदेश उष्ण प्रदेश म्हणून ओळखला जातो। इथे उन्हाळ्यात 45 ते 47 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान जातं। अशा उष्ण प्रदेशात स्ट्रॉबेरीचं यशस्वीपणे पीक घेतलंय स्वरण थंगवेल या तरुण शेतकऱ्यानं। थंगवेल यांनी आधुनिकतेची कास धरून स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलंय। त्यांनी ही किमया कशी साधली, नियोजन कसं केलं हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। ये हम लोग का 3.5 एकर खेत है जिसमें ये मोहगाव झिलपी हिंगना नागपुर में है और जिस इन 3.5 एकर में हम लोग 2 एकर में हम लोगों का खजूर है और 1/2 एकर में हम लोग का स्ट्रॉबेरी है और 5000 स्क्वायर फुट में हम लोग ने ड्रैगन फ्रूट ट्रायल बेसिस पे लगाए हैं। तो हम लोगों का यहाँ पे पूरा जो है कि एक्सपेरिमेंट के हिसाब से किया जाता है और ये जो स्ट्रॉबेरी हम लोग ने जो लगाई है ये मैं 4 साल से कर रहा हूँ जो कि अपना मैं 1/2 एकड़ में लगाता हूँ और ये आपका 15 अक्टूबर में लगाया जाता है जो कि इसको हम लोग नवंबर के 15 तारीख से हम लोग इसको हार्वेस्टिंग पे लाते हैं और इसका जो हम लोग लगाने का जो प्लान था ये हमारे पिताजी का हुआ था काफ़ी क्योंकि ये ठंडी जगह था तो पिताजी ने बोले कि हम स्ट्रॉबेरी क्यों नहीं ट्राई करते। तो हमारे एग्रीकल्चर डिपार्टमेंट वालों ने काफ़ी हेल्प करके हम लोगों को मिट्टी परीक्षण के लिए बोला। मिट्टी परीक्षण किया गया है तो उसके बाद में ये सफल हुआ कि ये मिट्टी में आ सकता है करके हम लोग ने इसके लिए और आगे बढ़े। फिर इसमें हम लोग जो इसका खत का जो है ये हम लोग इसमें 1919 और 12160 छोड़ते हैं वो जो कि वेंचुरी के थ्रू जाता है और ये पूरा ड्रिप से ही हम लोग इसका खत का और इसका सब मेंटेनेंस उसी में हो जाता है। और ये इसका लागत हम लोगों को आता है 1/2 एकड़ में लगाने के लिए करीबन 1.5 से 2.75 लाख तक जाता है और मैं इसको खुद बेचता हूँ और मार्केटिंग मेरा खुद होता है इसलिए इसमें मेरे को प्रॉफिट काफ़ी हाई होता है जो कि मेरा ये 1/2 एकड़ में 4.5 लाख तक निकल जाता है और जो मेरा मार्केटिंग का है वो मैं यहीं से कर लेता हूँ मेरे खेत से ही। स्वरण थंगवेल यांनी स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा करून मार्गदर्शन प्राप्त केलं आणि त्या अनुषंगानं आपली वाटचाल सुरू केली। त्यांनी यासाठी 2 पद्धतींचा अवलंब केला। एक म्हणजे मल्चिंगचा वापर करून मुक्त पद्धतीचा म्हणजेच उघड्यावर स्ट्रॉबेरीची लागवड केली। दुसरी पद्धत म्हणजे त्यांनी शेडनेट हाऊसचा वापर करून स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलंय। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा वर्धा मार्गावर असलेल्या थंगवेल फार्म हाऊसवरून ये जा करणारे प्रवासी इथं थांबून ताजी स्ट्रॉबेरी खरेदी करतात आणि मार्गस्थ होतात। या फार्म हाऊसला पुष्कळदा भेट देतो। इथे फळं चांगली मिळतात, एस्पेशली पेरू, त्यानंतर स्ट्रॉबेरी, त्यानंतर काकडी, भुईमुंगाच्या शेंगा आणि सर्व ऑर्गॅनिक मिळतं आणि फ्रेश मिळतं। त्यामुळे साहजिकच वर्धावरून नागपूरला जात असताना आम्ही इथे एक भेट देतो आणि आज माझा मुलगा इथे जर्मनीमधून आल्यामुळे त्याला पण ही फॉर्म दाखवावी अशी इच्छा होती म्हणून आम्ही इथे थांबलो। आणि इथले जे काही फळं आहेत ते अतिशय टेस्टी असतात, गोड मधुर, पेरू वगैरे अतिशय मधुर असतात आणि एक आपल्या एरियामध्ये एक नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन यांनी ज्या रीतीने
इथे फॉर्म डेव्हलप केलेली आहे, ते त्यांचं जे एक साहस आहे त्याच्यामुळे ते प्रशंसनीय आहे. आम्ही मागच्या 5 वर्षापासून इथं येतो आहे आणि अतिशय जोमाने हे इथे चालवत आहेत. स्वरण थंगवेल यांचा हा धाडसी उपक्रम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श तर ठरलाच, शिवाय इतर शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं तर निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल यात दुमत नसावं. पिकास द्या कोळपणी, दिले जाते अन्न पाणी, करूया पर्यावरणाचे रक्षण, अवलंबा एकात्मिक कीड व्यवस्थापन, ठिबक सिंचन लागता शेतात, भरघोस उत्पन्न मिळे हातात.